चित्रपट निर्मात्या आणि अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुणे इथं राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत इतर अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत इतर अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी या पक्षात प्रवेश केला. सुळे यांनी या सर्वांचंच पक्षात स्वागत केले. यावेळी खासदार सुळे महाराष्ट्र महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर इत्यादी उपस्थित होते. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षवाढीसाठी आणि सर्वसामान्य महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार आहेत. राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि कला विभागाच्या वतीनं कलाकारांच्या समस्या सोडवण्याचाही प्रयत्न करू. आता पक्ष प्रवेश केल्यामुळं मी अनेक चित्रपट निर्माते, चित्रपटसृष्टीतील कलाकारांसह कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवू शकते. या प्रवेशादरम्यान बेर्डे यांच्यासह अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, लावणी सम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, अभिनेते विनोद खेडेकर, लेखक दिग्दर्शक डॉक्टर सुधीर निकम, निर्माते संतोष साखरे यांनी देखील पक्षात प्रवेश केला. पडद्यामागचे कलाकार, तंत्रज्ञ तसंच अनेक चित्रपट बॅकस्टेज कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी भरीव करण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा चित्रपट आणि सांस्कृतिक विभाग हा उपयुक्त ठरू शकतो. यामुळे या पक्षात प्रवेश केल्याची भावना प्रवेश केलेल्या कलाकारांनी व्यक्त केली. प्रिया बेर्डे यांना राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागात काम करण्याची संधी देण्यात आली आहे. त्या सध्या पुण्यातच असून लक्ष्मीकांत बेर्डे फाउंडेशनचा कारभार चालवत आहेत. तुम्ही उपस्थित सगळे प्रसारमाध्यमं, सगळे कार्यकर्ते, माझ्या ज्येष्ठ कलाकार आणि सुप्रियाताई सुळे माननीय संसदरत्न तर आहेच. चुकलं मकलं जरा क्षमा करा, कारण माझा पहिला राजकीय प्रवेश आहे. चित्रपटात नाटकांमध्ये असं काम करून स्टेजवर अभिनय करणं आमच्यासाठी खूप सोपं असतं, पण जरा अशा वेळेला थोडंसं टेन्शन येतं, तर काही चुकलं तर सांभाळून घ्या. खूप छान वाटतंय मला आज. आज माझी जी एक इच्छा होती आपल्या लोकांसाठी काम करण्याची, नुसती चित्रपटसृष्टी नाही तर कलाकार, कलावंत, मग तो तंत्रज्ञ, कलाकार, ह्या सगळ्या कॅटेगरीज त्याच्यामध्ये आल्या. मी गेले 4 महिने या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आमच्या कलाकार तंत्रज्ञांचे फार हाल होताना बघितलेले आहेत, आणि मला कुठेतरी मनापासून अशी कळकळ वाटत होती की ह्या लोकांच्यासाठी काहीतरी करावं. त्यासाठी त्यांच्यासाठी मी माझं श्रीमंत एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाचं जे माझं प्रोडक्शन हाऊस आहे त्या अनुषंगाने मी काही लोकांना मदतही केली, पण ती तेवढी पुरेशी नव्हती. आणि जेव्हा मला आपल्या ह्या पक्षातर्फे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मला जेव्हा ह्या विचारण्यात आलं मला की तुम्ही कराल का, तर मी क्षणाचाही विलंब न दबडता मी ह्याला मान्यता दिली. कारण माननीय पवार साहेब हे अत्यंत कलाकारांची कदर करणारे आहेत, त्यांना कलेची जाण आहे. कला, साहित्य, आणखीन त्यांचा सांस्कृतिक, त्यांची जी जाणीव आहे ती फार लोकांना माहीत नाही आहे. म्हणजे सामाजिक कार्य त्यांचं लोकांना माहीत असेल, पण आम्हा कलाकारांना माहिती आहे. त्यांनी खूप नाट्य निर्माते, चित्रपट निर्माते, खूप कलाकारांना त्यांनी मदत केलेली आहे अगदी वैयक्तिक पातळीवर, आणि कुठेही त्याचा उल्लेखसुद्धा नाही आहे. आत्ता म्हणजे या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आमच्या पक्षातर्फे, मी आता आमचा पक्षच म्हणणार, आमच्या पक्षातर्फे 3,000 लोककलावंतांना प्रत्येकी 3,000 रुपयाचं मानधन दिलेलं आहे हे कुणालाही माहीत नाही. जे बॅकस्टेज कलाकार आहेत, जे 1,500 ते 2,000 त्यांची संख्या असेल, त्यांना प्रत्येकी 2,500 रुपयाचं मानधन देण्यात आलेलं आहे हेही लोकांना माहीत नाही आहे. मग अशी जिथे तळमळ आहे आणि जिथे कुठे उल्लेखही करत नाही आणि खूप ग्राउंड लेवलवर राहून ते काम करत आहेत, हेही मला जाणवलं. आणि मला असं वाटलं की जिथे माझी जी तळमळ आहे, ती तळमळ माझी प्रत्यक्षात आणण्यासाठी जर मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसारखा जर मला पक्ष मिळत असेल आणि मला जर त्यांचा पाठिंबा मिळत असेल, तर मी फार उत्तमपणे हे काम करू शकते. आणि फक्त कलाकारच नाहीत तर लोककलावंत, तमाशा कलावंत, म्हणजे अगदी जागरण, गोंधळ, मल्हारी, वाघ्यामुरळी हे करणारे किंवा पिंगळे, असे खूप छोटे मोठे कलाकार आहेत ज्यांच्या कलाकारता लोप पावत चाललेल्या आहेत, त्या कला तर लोकांना माहितीच नाही आहेत. मग अशा कलाकारांना आपण नाही का पुढे आणू शकत? तर ह्या सगळ्यांचे प्रॉब्लेम्स
त्या सगळ्यांचे जे काही चॅलेंजेस आहेत किंवा आणखीन आपण ह्यांच्यासाठी काही चांगलं करू शकतो का, अशा बऱ्याच गोष्टींचा विचार आम्ही केलेला आहे. काही अजेंडे आम्ही तयार केलेले आहेत, काही आराखडा तयार केलेला आहे. सगळ्यात पहिला मुद्दा आहे की ज्येष्ठ कलाकारांचं मानधन वाढवणे, कारण ज्येष्ठ कलाकारांना फार जे मानधन मिळतं त्याच्यामध्ये आत्ताच्या ह्या काळामध्ये आपलं गुजराण करणं हे तेवढं सोपी गोष्ट नाही राहिलेली आहे. तर त्यांच्यासाठी काहीतरी मानधनात वाढ करणं हा एक मोठा उद्देश आमच्याकडे पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की मी सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली मी आमच्या कलाकार आणखीन जे आमचे कर्मचारी म्हणजे महिला कर्मचारी आणि महिला कलाकारांसाठी बचत गट योजना चालू करू इच्छिते, की जेणेकरून त्या बायकांना काहीतरी एक बेस मिळेल. कारण आम्हाला सिक्युरिटी नाही, आमच्या फिल्म इंडस्ट्रीला अजिबात कुठलीही प्रकारची सरकार मान्यता नाही. आणि अशा वेळेला जेव्हा आता हा 4 महिन्याचा पिरियड गेल्यानंतर जे मी स्वतःच्या प्रत्यक्षात डोळ्यापुढे माझ्यासमोर जे हाल आलेले आहेत लोकांचे, तर जास्त करून ज्या हेअरड्रेसर्स आहेत, ज्या ज्युनियर आर्टिस्ट आहेत, ज्या छोटी मोठी कामं करून काम करणारी गुजराण करणारी महिला वर्ग आहे, त्या लोकांच्यासाठी किंवा आम्हीसुद्धा की आमच्यासुद्धा आमच्या कॅटेगरीमधल्या सुद्धा महिलांनी इथे पुढे येऊन जर ह्या बचत गटाला आम्हाला जर सहकार्य केलं तर ह्याच्यातून काहीतरी चांगलं निर्माण होईल अशी मी आशा व्यक्त करते. सुप्रियाताई, मला तुमची ह्याच्यासाठी मार्गदर्शनाची फार गरज आहे. दुसरी गोष्ट की सिरियलमधले कलाकार आहेत ज्यांना 90 दिवसांनी पेमेंट मिळतं, ते तो कालावधी 30 दिवसांवर आणायचा असा एक आमचा मनसुबा आहे. हा तिसरा मुद्दा झाला. चौथा मुद्दा असा आहे की आज 12 ते 15 तास सिरियलमधले कलाकार काम करतात, ही शिफ्ट 8 तासावर आणायची असा एक मनोदर आहे, असं एक आम्ही प्रस्ताव मांडणार आहोत की ती शिफ्ट 8 तासावर आणायची. कारण आम्ही जेव्हा काम करत होतो तेव्हा मीडिया एवढा पॉवरफुल नव्हता, आम्ही खूप छोट्या बजेटमध्ये काम करत होतो, तरीसुद्धा आम्ही सुखानं काम करत होतो. 8 तासाची शिफ्ट आता म्हणजे 15-15, 20-20 तास मी स्वतः काम केलेलं आहे. तर ज्या पूर्वीच्या शिफ्ट असायच्या 9 to 6 किंवा 2 to 10 किंवा सकाळी संध्याकाळी 7 ते दुपार रात्री 2 वाजेपर्यंत अशा ज्या शिफ्ट असतील ज्या गरजेप्रमाणे कथेच्या असतात त्याप्रमाणे काम करावं असा एक प्रस्ताव आम्ही मांडणार आहोत. आणि पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा की राज्य शासनाच्या ज्या काही जाहिराती असतात त्याच्यामध्ये मराठी कलाकारांना जास्तीत जास्त प्राधान्य आणि स्थान देणं, की मराठी कलाकार आपले खूप आहेत, खूप टॅलेंटेड आहेत आणि अशा लोकांना प्राधान्य दिलं जात नाही, तेव्हा मी असा हे 5 प्रस्ताव माझ्यातर्फे मी मांडण्यात आम्ही सगळेजण मांडणार आहोत. आणि या सगळ्या कार्यामध्ये मला बाबासाहेब पाटील, प्रदीप दत्ता गारटकर, संतोष साखरे ह्या सगळ्यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन झालेलं आहे. कारण हे माझं एकटीचं काम नाही आहे, त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण आहोत, मी एकच नेता नाही आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं तरच हे शक्य आहे. मीच काय ती शहाणी आणि मीच काय ती मोठी असं म्हणून हे काम होणारातलं नाही. आणि ह्याच्यामध्ये मला सगळ्या कलाकारांचा, आमच्या तंत्रज्ञांचा, सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आणि याशिवाय तुम्हाला मीडियाचं सहकार्य अपेक्षित आहे की तुम्ही आम्हाला प्रोत्साहन द्यावं. माझं म्हणणं उत्तम पद्धतीने जर तुम्ही मांडलं तर आम्हालाही आमच्या कलाकारांना आणि तंत्रज्ञांना फार ह्याचा फायदा होईल असं मी तुम्हाला नम्र विनंती करते.